मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तीन राशींसाठी असेल महापुरुष राजयोग, अर्थात त्या राशींचा फायदाच फायदा होणार आहे, छप्पर फाड पैसा त्यांना मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोणत्या आहेत त्या तीन राशी, चला जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे, कारण शनिदेव हे न्यायाची देवता म्हणून ओळखले जातात. शनिदेव हे कर्मानुसार फळ देतात आणि क्षणात एखाद्याचं भाग्य बदलतात. शनी हे राजाला रंक आणि रंकालाही राजा बनवतात. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनीच्या स्थितीमध्ये काही महत्वपूर्ण बदल होत आहेत. सध्या शनी आपलीच रास असलेल्या मकरेमध्ये वक्री आहेत आणि 23 ऑक्टोबरपासून ते मार्गस्थ होत आहेत. शनीचं हे परिवर्तन तीन राशींमध्ये पंचमहापुरुष राजयोग तयार करत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या महापुरुष राजयोगामुळे या राशींच्या लोकांना छप्पर फाड पैसा मिळतो आणि त्यांची प्रगती होते असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. शनिदेव मकर राशीतून मार्गी होत असल्याने मेष राशीत पंचमहापुरुष राजयोग तयार होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा सध्या असलेल्या नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. याशिवाय या राशीच्या लोकांना व्यवसायात छप्पर फाड नफा सुद्धा होऊ शकतो. ही लोक एखादं नवं कामही सुरू करू शकतात आणि लोकांना आपल्या कामाने प्रभावित सुद्धा करू शकतात. त्यानंतरची रास आहे धनुरास. मार्गी शनी धनु राशीच्या लोकांनाही अत्यंत शुभ फळ देईल. आपण आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची वाट बघत होतात आता ते प्रमोशनही तुम्हाला मिळू शकतं. पगार वाढेल, अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतील, अनपेक्षित आर्थिक लाभ होईल, व्यवसायातही फायदा होईल, आर्थिक स्थिती तर चांगलीच होईल. मार्केटिंगशी संबंधित लोकांना याचा विशेष फायदा होईल. आता वळूया 12व्या राशीकडे, अर्थात मीन राशीकडे. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना शनीची सरळ चाल मोठा फायदा देईल. त्यांचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्याने मोठा दिलासा मिळेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्कामुळे व्यवसाय वाढण्यासही मदत होईल. त्याचबरोबर कार आणि मालमत्ता खरेदीची दाट शक्यता मीन राशीच्या लोकांची आहे. तर या आहेत त्या तीन राशी, मेष, धनू आणि मीन. या तीनही राशींना हा महापुरुष राजयोग आहे. पण या तीनही राशींच्या लोकांना एक सल्ला सुद्धा देण्यात येतोय की शनिदेवांमुळे हा महापुरुष राजयोग म्हणतो आहे, त्यामुळे शनिदेव नाराज होतील असं तुम्ही वागू नका. आणि शनिदेव कोणकोणत्या गोष्टींनी नाराज होतात, तर घरातल्या मोठ्यांचा अपमान केल्याने शनिदेव नाराज होतात. तर ही गोष्ट तुम्ही कधीही करू नका. त्याचबरोबर तुमच्या घरी कुणी कामाला असेल तर त्यांच्याशी सुद्धा असभ्य वागू नका. कुणाचं मन दुखावलं जाईल असं काही बोलू नका. शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर गोरगरिबांना दानधर्म करा, त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. मग मंडळी, तुमची रास यामध्ये आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.